गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कायम असल्यानं नाशिकमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहायला लागलेली आहे. गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यानं रामकुंडाचा परिसर पाण्याखाली गेलाय. गोदापात्रातल्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. काल संध्याकाळपासूनच गंगापूर धरणातून 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या अगदी गुडघ्याच्या वरपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. दरम्यान नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक शहरात 2 आठवड्यांपासून सुरू असलेली पाणी कपात पुढील आठवड्यापासून रद्द होणार आहे. येत्या सोमवारी पाणी साठ्याचा आढावा घेऊन या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. गोदावरीला आलेल्या पुराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. गंगापूर धरणातून करण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. काल सकाळी गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून जवळपास 3000 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. आणि परिणामी नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाचा संपूर्ण परिसर आपण पाहतोय पाण्याखाली गेलेला आहे. पूर परिस्थिती काहीशी या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते आहे. समोर दृश्यांमध्ये गंगा गोदावरीचं मंदिर आपण पाहतोय. मंदिराला देखील पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला आहे. अशाच पद्धतीने जी लहान मोठी मंदिरं आहेत गोदा घाटावरची त्या मंदिरांना देखील चारही बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे नाशिकमध्ये गोदावरीच्या पुराचं मोजमाप ज्या दुतोंड्या मारुतीला कुठपर्यंत पाणी लागलं त्यावरून केलं जातं. त्या दुतोंड्या मारुतीच्या अगदी गुडघ्यावर म्हणजे जवळपास मांड्यांपर्यंत पुराच्या पाणी जे आहे ते पोहोचलेलं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक जे छोटे पूल आहेत या परिसरामध्ये गोदावरी नदीवरचे ते छोट्या पुलांवरून देखील पुराचं पाणी सध्या वाहताना पाहायला मिळत आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळे धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सातत्याने सुरू आहे. गंगापूर प्रमाणेच दारणा आणि नांदूर मधमेश्वर मधून देखील गोदावरी नदी पात्रात पाणी जे आहे ते सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कुठेही या पाणी सोडल्यानंतर पूर परिस्थिती अचानकपणे निर्माण होऊ नये किंवा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अगदी टप्प्याटप्प्याने आणि नियंत्रितपणे धरणांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येतो आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.